नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ताच टी व्हीवरती मी एक सिरियल बघत होते आणि त्या सिरियलमध्ये एक पाहुणी येते त्या घरामध्ये ती अशी तेवीस चोवीस वर्षाची मुलगी येते पाहुणी आणि अर्थातच पाहुणे आल्यावरती आपण म्हणजे जर घर मोठं असेल किंवा ती पाहुणी बाहेरून आली असेल किंवा जास्त शिकलेली असेल किंवा परदेशातून आली असेल किंवा जास्त श्रीमंत असेल तर मग तिला एक तिथे खोली दिली जाते रूम दिली जाते आणि ती ज्या व्यक्तीची आधी रूम असते ती व्यक्ती मग हॉलमध्ये झोपायला लागते त्या व्हिडिओ त्या सिरियलमध्ये जे दाखवलं आहे ते मी सांगते तुम्हाला आणि ती जी रूम असते ती एका मुलाची रूम असते आणि ती म्हणजे त्यांच्याकडे तो राहत असलेला म्हणजे पूर्वीच्या टाईप घरामध्ये राहायला पुष्कळ मुलं असायची ना अशी पाहुण्यांची अशी तशी शिकायला वगैरे तर ही जेव्हा मुलगी येते त्यावेळेला त्याची रूम तिला दिली जाते आणि तो हॉलमध्ये राहायला लागतो तो अभ्यास करणारा म्हणजे शाळेत जाणारा मुलगा असतो आणि त्याची अभ्यासाची गैरसोय व्हायला लागते कारण त्याला सतत हॉलमध्ये बसावं लागतं आणि मग त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्रास व्हायला लागतो किंवा हॉलमध्ये एखादी व्यक्ती असली की सहज आपण त्या व्यक्तीला कामं सांगायला लागतो जरा हे कर ते कर हे बघ ते बघ जरा हे आणून दे ते आणून दे बाहेर कोण आलं बघ त्यामुळे त्या त्या मुलाला सारखा डिस्टर्ब व्हायला लागतो आणि ते हे त्या घरातल्या आजीच्या लक्षात येतं आणि मग ती आजी श सगळ्यांची मिटिंग घेते सगळ्या घरातल्या लोकांना एकत्र बोलवते आणि ती म्हणते की ठीक आहे मान्य आहे म्हणते की ती पाहुणी आहे मुलगी आहे तिला एक वेगळी खोली दिली पाहिजे हे मला मान्य आहे पण जो मुलगा आत्ता अभ्यास करतो आहे त्याची तुम्ही शिकतोय त्याची तुम्ही जर का रूम तिला दिलीत खोली तिला दिलीत तर त्याच्या अभ्यासावर परिणाम होईल आणि पुढच्या भविष्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे त्याची रूम त्यालाच दिली गेली पाहिजे मग तो म्हणतो नाही माझं काही म्हणणं नाही मला फक्त अभ्यास क करायचा एका कोपऱ्यात मी हॉलमध्ये बसूनसुद्धा अभ्यास करीन पण त्या आजी म्हणतात नाही ही तुझी आत्ता ॲडजस्टमेंट करण्याची ही वेळ नाही आहे तुला तुझी तुझी खोली मिळालीच पाहिजे चिनू तुला तुझी तुझी खोली मिळालीच पाहिजे असं त्या घरातली आजी म्हणते आणि मग त्या ठिकाणी मग ते स ज जिची ती पाहुणी असते एकत्र कुटुंब दाखवले तिला ते लगेच इन्सल्ट वाटा वाटतो त्या मुलीलाही इन्सल्ट वाटतो आणि हे जेव्हा मी ही आ, सिरियल बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच आजकाल की नाही म्हणजे मला माझ्या मनामध्ये विचार आला आणि म्हणून मी आज तुमच्याशी ते बोलते आहे त्या सिरियलमध्ये दाखवलं ही गोष्ट वेगळी आहे सिरियल तशीच ती पुढे जाईल काय जाईल तो प्रश्न वेगळा ती रंगवतील पण माझ्या एक डोक्यात लक्षात आलं किंवा विचार आला की आजकाल घरं खूप मोठी आहेत खूप जणांची खूप जर घरं मोठी आहेत सगळ्यांचीच मोठी आहेत असं नाही आहे पण जरी टू बी एच के थ्री बी एच के असं जरी घर असलं म्हणजे बेडरूम्स जरी, जरी जास्त असल्या तरीसुद्धा घरी पाहुणे आले की त्यांनी झोपायचं कुठे हा प्रश्न पडतो अगदी घरात येणारे सख्खे पाहुणे असतात समजा ते परदेशातून आलेले असतील किंवा ते मोठ्या हुद्द्यावर असतील श्रीमंत असतील तर ते आजकाल हॉटेलमध्ये राहतात अगदी घरी सख्ख नातं असलं तरीसुद्धा अगदी सख्खं नातं म्हणजे मुलं जरी असली तरी आजकाल परदेशातून येणारी मुलं असतात ती घरात राहायच्याऐवजी ती हॉटेलमध्ये राहणं प्रेफर करतात किती बदल झालेले आहेत बघा हल्ली प्रत्येकाला स्वतःची स्पेस पाहिजे प्रायव्हसी पाहिजे पूर्वी कुठे असं होतं अशी आल्या आल्या बॅग ठेवायची बाहेरच्याच हॉलमध्ये मग तिथनंच सगळं म्हणजे सुरू तिथं रात्री सगळेजण तिथंच झोपायचो कोण कुठल्या खोलीत झोपलं आहे कोण कुठल्या खोलीत झोपलं आहे अजिबात काही पत्ता नसायचा बेडरूम ज्यांची आहे पूर्वी बेडरूम हा प्रकार नव्हता आणि जर का बेडरूम असेल तर आजकाल ती बेडरूममधले जे नवरा बायको असतात ती बेडरूम अजिबात सोडत नाहीत किंवा त्या बेडरूममध्ये इतर लोक जाऊ शकत नाहीत ही प्रायवसी असते त्यांची म्हणजे चोरट्यासारखं होतं इतर लोकांना जायचं असलं तरी बऱ्याच वेळेला कसं होतं की बाथरूम्स माणसं जास्त आली की बाथरूम संडास कमी पडतात मग त्यामुळे जर का एखाद्या बेडरूममधल्या बाथरूम संडासमध्ये जायचं असेल तर असं जाणाऱ्या व्यक्तीला चोरट्यासारखं होतं इकडे तिकडे बघताना चोरट्यासारखं होतं दिवस बदललेत अलीकडचे आणि आलेल्या व्यक्तीला कुठं ठेवायचं हा घरच्या लोकांनासुद्धा प्रश्न पडतो बायको बेडरूम सोडायला तयार नसतात मुलं आपल्या आपल्या रूम्स सोडायला तयार नसतात आणि हॉलमध्ये कसं झोपायला द्यायचं आलेल्या पाहण्याला हॉलमध्ये कसं झोपायला द्यायचं खरं तर पूर्वी हा प्रकारच नव्हता सगळेजणं हॉलमध्ये एकत्र राहायला बघायचे फक्त कपडे बदलायला स्त्रियांना वेगळी जागा असायची तीसुद्धा बऱ्याच वेळेला स्वयंपाकघरामध्ये पण बाकी सगळीकडे असं म्हणजे मुलं एका एका ठिकाणी खेळायची म्हणजे बाहेरचं रूम असेल तर इथे मुलं खेळणार मधल्या खरामध्ये सगळे पुरुष बसणार अशा पद्धतीचं म्हणजे एकत्रच असायचे सगळे पण आता मात्र तसं नाही पाहुणे आले की असं होतं की ह्यांना कुठे राहायला द्यायचं बाथरूम संडास पुरत नाहीत खरं तर प्रत्येक बेडरूममध्ये बाथरूम संडास असतात पण तरीसुद्धा लोकांना बाथरूम संडास पुरत नाहीत एवढ्या लोकांना एवढंच कसं पुरेल हा प्रश्न पडतो सगळ्यांना कॉटवर झोपायचं असतं हल्ली खाली कुणीही झोपत नाही खाली झोपायची पद्धतच राहिली नाही मग सगळ्यांना एवढे कॉट्स कुठणार असणार आणि जे खाली झोपतात त्यांना कमीपणा वाटतो मग त्यातल्या त्यात ते जे आजारी असतात ज्यांचं खाली झोपता येत नाही ज्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ते वर झोपतात आणि बाकीचे आपल्या असू द्या आम्ही झोपतो खाली आम्हाला चालतं आहे आम्हाला आहे असं म्हणून खाली झोपतात पण वर झोपणं आणि खाली झोपणं ह्याच्यामध्ये कमीपणा मोठेपणा असतो त्यातल्या त्यात ते कॉट कोणाला द्यायची वेल्दी जे असतात त्यांना क कॉट द्यायची मानाने सन्मानाने जी, माना सन्माना जी व्यक्ती मोठी त्यांना कॉट द्यायची बाकीच्यांना खाली झोपायचं त्यामुळे कसं व्हायला लागलं हल्लीकडे घरं जरी मोठी असली तरी मनं लहान झाली आहेत लाईफस्टाईलच चेंज झालेली आहे त्यामुळे कुणाच्या ही घरी राहायला जायला आवडत नाही आजकाल कुणालाच आवडत नाही आपल्यालाही जायला आवडत नाही आणि आपल्याही घरी कुणी आलं तर प्रश्न पडतो कुठे राहणार जरी घरं मोठी असली तरी सगळ्यांना एवढी सुखसोयी कशा द्यायच्या मग त्याच्यापेक्षा लोक हॉटेलमध्ये हो राहतात कारण हॉटेलमध्ये हो जरी एक रूम असली तरी त्यांची त्यांची टॉयलेट असते बाथरूम असते त्यांची प्रायव्हसी असते हॉटेलमध्ये हो राहणं प्रेफर करतात म्हणजे त्यांना आवडतं येणाऱ्या पाहुण्यांना परंतु घरी राहायची लोकांची टेंडन्सी अलीकडे कमी झालेली आहे मानसिकता कमी झालेली आहे मग कदाचित आपण म्हणू की पैसेही जास्त झालेले आहेत पण लोक हाही विचार करतात पाहुणे की नाही कधी नव्हे ते आपण बाहेर पडलो आहे तर जरा जाऊया एन्जॉय करूया एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकं बाहेर पडलेली असतात मग त्या गावामध्ये गेल्यावरती त्यांना निवांतपणा पण हवा असतो निवांतपणा मिळतो चेंज होतो घरातनं बाहेर पडलेले असतात त्यामुळं मग ते निवांतपणे हॉटेलमध्ये राहायचं प्रेफर करतात किंवा राहतात पण जास्तीत जास्त आजकाल हाच प्रकार सुरू झालेला आहे की पाहुणे आले तर त्यांनी राहू नये अशी यजमानांची सुद्धा अपेक्षा असते त्यांनी सकाळी यावं संध्याकाळी जावं रात्री राहू नये कारण रात्री राहिलं तर त्यांची झोपायची सोय करावी लागते सकाळी टॉयलेटची सोय करावी लागते संडासची सोय करावी लागते पुन्हा आंघोळीची सोय करावी लागते म्हणजे सगळ्याच गोष्टीची अडचण होते पूर्वीसारखी भलेही महा आता मोठे वाडे नाही आहेत पण तरीसुद्धा ज्यांची घरं मोठी आहेत ना त्यांच्याच घरी जायचं आजकाल संकोच वाटायला लागलेला आहे म्हणजे कसं झालं आहे की घरं झाली मोठी पैसा झाला मोठा पण माणसं झाली खोटी म्हणजे माणसांची मनोवृत्ती झाली खोटी मनं झाली छोटी असं आजकाल झालेलं आहे असा अनुभव तुम्हालासुद्धा आला असेल तर मला वाटतं की तुम्ही तो शेअर करा मी जे म्हणते आहे हे तुम्हाला बरोबर आहे का कारण की हे मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणजे समजा दुसऱ्यांच्या घरी जायचं असेल तर राहायचं कशाला म्हणून रात्री आम्ही बारा बारा वाजता दुसऱ्यांच्या घरातनं बाहेर पडलेलोत कशा त्यांच्याकडे राहायला जागा नाही म्हणून नाही तर झोपायचं म्हटलं की पुन्हा हे सगळे पुढचे मी तुम्हाला सांगितले तसे झोपायचं मग उद्या सकाळी आंघोळ मग टॉयलेट आणि सगळं पुढचं मग त्याच्यानंतर पुन्हा बाहेर पडायचं मग पुन्हा चहा नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला अगदी पाच पाच तासाचं जरी ट्रॅव्हल असलं तरी पा रात्री बारा बारा वाजता आम्ही बाहेर पडलेलो आहोत पाहुण्यांच्या घरातनं आणि स्वतःच्या घरी येऊन झोपलेलो आहोत का तर दुसऱ्या दिवशीचं रुटीन पुन्हा व्यवस्थित चालू होतं यासाठी किती लाईफस्टाईल चेंज झाली ना पूर्वी असं नव्हतं नाही राहा म्हटलं की आपण संध्याकाळ झाली तरी राहू राहत होतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपण निघत होतो पण दुसऱ्या दिवशी आता असं होतं की नको किती उशीर झाला तरी घरी जाऊया झोपायला हो म्हणजे दुसऱ्या दिवशीचं रुटीन आपलं आपलं व्यवस्थित चालू होतं बघा किती दिवस बदलले लाईफस्टाईल बदलली माणसांची मनोवृत्ती बदलली चांगली का वाईट मला नाही माहिती कदाचित सगळ्यांनाच सु ॲडजस्टमेंट सगळ्यांची कमी झालेली आहे नात्यातला ओलावासुद्धा कमी झालेला आहे म्हणून कदाचित हे असं वाटत असेल पण असं झालं आहे हे मात्र नक्की खरं